नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्पाधिकाराच्या बाजाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण इथं काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण अल्पाधिकार म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत हे आपण पाहिलेले आहेत. तर अजून एकदा सांगते, अल्पाधिकाराची बाजाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण इथं पाहणार आहोत. तर अल्पाधिकार बाजाराचं स्वरूप कसं असतं हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी या बाजाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासणं अतिशय आवश्यक ठरतं. आणि यामुळं आपण या बाजाराची जी काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत ती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की परस्परावलंबित्व. तर अल्पाधिकार बाजारातील काही मर्यादित उत्पादन संस्था एजन्सी किंवा काही प्रमाणामध्ये विभिन्न वस्तूचं उत्पादन करत असतात, लक्षात घ्या. तर त्यांचं आकारमानसुद्धा काय असतं, मोठं असतं. म्हणजे कोणतीही एक उत्पादन संस्था किमती आणि उत्पादन याबाबत काय धोरण अवलंबत असते किंवा याचा विचार तो करावा लागतो. म्हणजेच प्रत्येक उत्पादन संस्थेला इतर उत्पादन संस्थांची जी धोरणे आहेत ती धोरणे लक्षात घेऊनच आपलं धोरण ठरवावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय की कोणत्याही उत्पादन संस्थेला स्वतंत्रपणे धोरण आखता येत नाही. आणि त्यावेळेस काय होतं की इतर उत्पादन संस्थांचा विचार करावा लागतो. अन्यथा काय होतं की किंमत युद्ध म्हणजे प्राईस वार होण्याची जी भीती असते ती भीती असते. म्हणून अल्पाधिकार म्हणजे ओलिगोपॉली बाजारपेठेमध्ये उत्पादन संस्था इतर उत्पादन संस्थांच्या धोरणाचा विचार करूनच काय करत असतात, धोरण ठरवत असतात. हे एक महत्त्वाचं परस्परावलंबित्व जे बाजाराचं वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य मानलं जातं. नंतर मागणी वक्राचा अनिश्चितपणा. आता या बाजारात बघा की उत्पादन संस्थांच्या परावलंबित्वामुळं काय होतं की अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे या बाजारातील कोणतीही एक उद्योग संस्था किंमत उत्पादन धोरण कसं असावं किंवा विक्री किती असावी इत्यादी बाबत ठामपणे काय असतं काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळं काय होतं की मागणी वक्र किंवा सरासरी वक्र याबाबत अनिश्चितता असते. आता एवढंच नव्हे तर आपण सांगायचं काय की एक आपल्या एखाद्या धोरणाचा परिणाम हा निश्चितपणे काय होईल याचा अंदाजसुद्धा आपल्याला बांधता येत नाही. म्हणजेच की कोणत्याही किमतीस वस्तूची जी विक्री केली जाते त्यावर मागणी वक्राचा आकार काय असतो, अवलंबून असतो. आणि याचाच अर्थ काय की मागणीबाबत अनिश्चितता आपल्याला इथं दिसून येते. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण मानलं जातं. नंतर उत्पादन संस्थांची संघर्ष प्रवृत्ती. आता या बाजारामध्ये बघा की उत्पादन संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन करत असल्या तरी किंमत आणि उत्पादन विषयक धोरण ठरतेवेळी परस्परावर अवलंबून असतात. म्हणजे या बाजारामध्ये समूहाचं वर्तन लक्षात घ्यावं लागतं किंवा उत्पादन संस्था परस्पर विरोधी धोरणाची जी आखणी करतात आणि त्या आखणी केल्यामुळं काय होतं की त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आता याचाच परिणाम हा सर्वांनाच नफा कमी करण्यावर होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की ज्यादा नफा मिळवण्याचा जो प्रयत्न करतात ते प्रयत्न उत्पादन संस्थांकडून केल्यामुळं परस्परांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजेच हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. नंतर किमतीचा ताठरपणा. आता किमतीतील ताठरपणा हे या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. म्हणजे एखाद्या उत्पादन संस्थेनं किमती कमी केल्या तर स्पर्धक उत्पादन संस्थेचे ग्राहक आकर्षित होतात. म्हणजे पर्यायानं काय होतं की स्पर्धक उद्योग संस्था देखील किमती कमी करतात आणि त्यामुळं काय करतात की किंमत युद्ध सुरू होतं. म्हणजे याचा परिणाम कोणाचाही फायदा होत नाही आणि म्हणून किमती न बदलण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन काय होतं की बाजारामध्ये किमतीचा ताठरता दिसून येतो. लक्षात आलं? म्हणजे किमती कमी करण्याच्या धोरणाचा जो स्वीकार असतो तो स्वीकार करणे उत्पादक काय करतात, टाळतात. याचा पर्यायाने जर विचार केला तर पर्यायाने किमती स्थिर ठेवण्याच्या धोरणाचा जो अवलंब असतो तो अवलंब ते करत असतात. यालाच काय म्हणतात, किमतीचा ताठरपणा असं म्हटलं जातं. लक्षात आलं? किमतीचा ताठरपणा हा सुद्धा अल्पाधिकार बाजाराचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. नंतर मक्तेदारीचा अंश. आता
मक्तेदारीचा अंश म्हणजे अल्पाधिकार बाजारात मक्तेदारीचा अंश दिसून येतो. या बाजारामध्ये वस्तुभेद मुक्त उत्पादन म्हणजे फार थोड्या उत्पादन संस्था करतात आणि त्यामुळे काय होतं की बाजारावर त्यांचा ताबा हा प्रस्थापित होतो. उत्पादन प्रमाण आणि किमती याबाबतचं जे धोरण आहे ते धोरण इतरांचे धोरण विचारात घेऊनच ठरवतात. म्हणजे काय की उपभोक्त्यांनी अशा वस्तू खरेदी करण्यास काय करतात, सुरुवात केल्यामुळं मक्तेदारीची निर्मिती होण्यास मदत होते. लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा असा आहे की विक्री खर्च आणि जाहिरात खर्चामध्ये महत्त्व हे एक वैशिष्ट्य मानलं जातं महत्त्वाचं. तर अल्पाधिकारामध्ये बाजारात उत्पादन संस्था परस्परांवर अवलंबून असतात आणि म्हणूनच जाहिरात खर्चाला काय केलं जातं, महत्त्व प्राप्त होतं. म्हणजे जाहिरात हे आक्रमक आणि संरक्षक साधन म्हणून काम करतं, लक्षात घ्या. तर बाजारपेठेमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यास या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. लक्षात आलं. विक्री खर्च आणि जाहिरात खर्चास महत्त्व हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. नंतर दुर्लभ प्रवेश. आता अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये व्यवसाय संस्थाचा जो उद्योग आहे तो उद्योग क्षेत्रामध्ये म्हणजे प्रवेश करणं हा एक दुर्लभ असतं. म्हणजे पेटंटची मालकी आणि अस्तित्वात असलेल्या व्यवसाय संस्थांचं कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर काय केलं जातं, नियंत्रण केलं जातं. आणि या नियंत्रणामुळं बहुधा काय होतं की नव्या व्यवसाय संस्थांना प्रवेश करणं अवघड जातं. म्हणजे प्रामुख्याने जर विचार केला तर व्यवसाय संस्थाचं जे प्रमुख वितरण असतं ते वितरण व्यवस्था म्हणजे प्रमुख वितरण व्यवस्था इत्यादीमुळं काय होतं, सॉरी इत्यादी कारणांमुळं काय होतं की नवीन उद्योग संस्थांना बाजारामध्ये प्रवेश करणं कठीण असतं. मात्र ते अशक्य असं नाही. लक्षात आलं. तर दुर्लभ प्रवेशसुद्धा हे एक अल्पाधिकार बाजाराचं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे वस्तुभेद असतोच असं नाही. शेवटचा मुद्दा म्हणजे शेवटचा अल्पाधिकार बाजाराची जो वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याचा वैशिष्ट्यामध्ये वस्तुभेद असतोच असं नाही हे एक महत्त्वाचा मुद्दा मानलेला आहे. तर अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये वस्तुभेद करणं शक्य असतं पण नेहमीच वस्तुभेद केला जात नाही. म्हणजे स्थूल मानाने जर विचार केला तर जे उद्योग कच्चा माल अथवा अर्धवट तयार केलेला जो कच्चा माल म्हणजे इत्यादी जे काय उत्पादन करतात तेथे वस्तुभेद केला जात नाही. याच्या उलट आपण जर विचार केला तर उपभोग्य वस्तूचं उत्पादन करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बाजारपेठेमध्ये वस्तुभेद सॉरी त्या वस्तू बाजारपेठेमध्ये वस्तुभेद हा आढळतो. उदाहरण सांगायचं म्हणजे बघा स्कूटर मोटरगाड्या इत्यादी. लक्षात आलं. म्हणजे स्कूटरचे स्पेअर पार्ट किंवा मोटरगाडीचे स्पेअर पार्ट हे स्थूलमानाने काय केलं जातं, कच्चा माल किंवा अर्धवट तयार केलेला माल म्हणजे अर्धवट काही पार्ट तयार केले जातात काही दुसरीकडून मागवले जातात अशा पद्धतीनं म्हणजे ह्याचं या वस्तू बाजारामध्ये म्हणजे वस्तुभेद आढळतो. आता हे झाले आपले अल्पाधिकार बाजारपेठेची वैशिष्ट्ये. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं आपण स्टेप बाय स्टेप अल्पाधिकार बाजारपेठेत म्हणजे जे काही वैशिष्ट्य आहे ती प्रमुख वैशिष्ट्यांची पडताळणी केलेली आहे. वैशिष्ट्ये आपल्याला वेगवेगळी आढळून पण आलेली आहेत ती आपण पाहिलेली आहेत. तर या वैशिष्ट्यावरून या बाजाराचं स्वरूप काय असतं हे आपल्याला अधिक समजून येतं. तर अशा पद्धतीनं आपण अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन पॉईंटचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.